चार वर्ष झाली जवळजवळ हा खड्डा असाच आहे इथं. परवा दोन ट्रॉफिकवाले देखील यात पडलेले आहेत. त्यांचे देखील त्यांनी देखील कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. आणि आज ही रिक्षावाला रिक्षा स्टॉप असून रिक्षा स्टॉपला सिग्नलमुळे बरीच अडचण झालेली आहे. त्या अडचणीच्या शेजारीच हा खड्डा आहे मोठा. आणि ह्या मृत्यूच्या सापळ्यात कॉर्पोरेशन काय बळी जाण्याचा वाट बघतंय की काय, हीच आमची प्रतिक्रिया आहे. तरी ताबडतोब याचं काय ते काम व्यवस्थित व्हावं. हा ड्रेनेजसाठी आहे असं सांगतात, पाणी जाण्यासाठी. पण ड्रेनेजसाठी असून बरोबर आहे, पण ते असं ओपन ठेवणं बरोबर आहे का? चार पाच जण पडले होते त्यावेळेला आम्ही रिक्षावाल्यांनी दोघा तिघांनी काढली. महानगरपालिकेने त्वरित ह्या बंदोबस्त काही करावा. आता आम्ही काय सांगावं, ते मुजवायसाठी आम्ही प्रयत्न चार पाच वेळा आम्ही सांगितलेले असली त्यांच्या अधिकाऱ्यासनी, तरी सुद्धा त्यांनी अजून काही केलेलं आहे करवायचं.